मागच्या मागे पाहू शकता. हॉस्पिटल आहे, फार मोठं हॉस्पिटल आहे, जवळपास हां 3 मजले हॉस्पिटल आहे. आणि या ठिकाणी मोठी पार्किंगची व्यवस्था पण आहे. नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे यूट्यूब चॅनलला. आज हा थोडासा व्हिडिओ वेगळ्या पद्धतीने, म्हणजे काही माहिती देण्यासाठी केलेला आहे. यामध्ये व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की माझ्या वडिलांना पॅरालिसिसचा माइल्ड असा अटॅक आलेला होता. त्यामध्ये त्यांना पाय, डावा पाय उचलण्यास आणि हात थोडंसं जड जात होतं. त्यांनी वेळेत सांगितलं, त्यामुळे आम्ही सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. 3 दिवसानंतर या ठिकाणी बऱ्याच जणांनी सांगितलं की कर्नाटकमधील नागरमुन्ने, ज्या ठिकाणी आपण इथं पाहू शकता, की असं हॉस्पिटल आहे, पांडुरंग कुंभार हॉस्पिटल या साईडला पण आहे मोठं. या हॉस्पिटलची बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं होतं की कमी याच्यामध्येच जर आपण या ठिकाणी आलात तर यानंतर पॅरालिसिसचा कोणताही त्रास या ठिकाणी होणार नाही, आणि बऱ्याच जणांना रिझल्ट आहे तो पाहण्यासाठीच आपण त्याचा उपयोग घेण्यासाठी इथं आलेलो आहे. आपल्यालाही या ठिकाणी माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तरी आपण पूर्ण व्हिडिओ बघा, आपल्याला पूर्ण माहिती या ठिकाणी देतो. ही अशी पार्किंग आहे या ठिकाणी, मोठ्या प्रमाणात लावू शकतो आपण गाडी. मोठं असं हॉस्पिटल आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर इथे नोंदणी फीस 100 रुपये, सल्ला शुल्क 100 रुपये, इंजेक्शन शुल्क 100, अशा पद्धतीनं अतिशय कमी किमतीमध्ये उपचार होतात. या ठिकाणी लाईन लावायला लागते असे केस पेपर करण्यासाठी. केस पेपरसाठी लाईन लावून या ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंटसाठी थांबायचं. 12:30 जवळपास या ठिकाणी काउंटरला केस पेपर भेटेल आपल्याला, आणि त्यानंतर सकाळी नंबर लागेल. हे जे हॉस्पिटल आहे हे कर्नाटक राज्यामध्ये आहे, आणि या ठिकाणी आपण सध्या पाहू शकतो जवळपास 12:30 वाजलेले आहेत. लेट नाईट आपण या ठिकाणी पोहोचलो आहे, आणि इथं आल्यानंतर आपल्याला पेशंट आणि एक त्याच्यासोबतचा एक व्यक्ती या ठिकाणी झोपण्यासाठी रूम आपल्याला भेटू शकते. फक्त बाकीच्यांना गाडीत किंवा इतर ठिकाणी व्यवस्था करावी लागेल. बघूया आपण कसं कसं प्रोसेस होती पुढची, आपल्याला नक्कीच सांगेल. या ठिकाणी केस पेपर पाडला जातो, 500 रुपये फीस घेतले जाते. या ठिकाणी अर्धा तास उभा राहिल्यानंतर आपला नंबर लागलेला आहे. या ठिकाणी असा बघा, 10 नंबर भेटलेला आहे. एक सकाळी आता यानंतर 7 वाजता उठून डॉक्टर येतात, त्यावेळेस तपासणीसाठी जायचं आहे आपल्याला. सकाळी 7:30 डॉक्टर तपासणीसाठी आपण ब्लड टेस्ट लॅब आहे. या ठिकाणी आपल्याला टोकन नंबर समोर दिसतोय डिस्प्लेवर. या ठिकाणी पेशंट होते, सोबत एक व्यक्ती थांबू शकतो. आणि या ठिकाणी पेशंट जे आहेत ते वेटिंगला थांबलेले आहेत. या ठिकाणी आपली तपासणी पूर्ण झालेली आहे, मेडिसिन पण घेतलेले आहेत आणि ब्लड टेस्ट पण झालेलं आहे. आपण या ठिकाणी निघतोय. या ठिकाणी मेडिकल आहे आतमध्येच, आपण या ठिकाणी मेडिसिन घेऊ शकता. आणि आता सध्या वाजलेत 9, आपलं पूर्ण चेकअप वगैरे झालेलं आहे. टोटल मी या ठिकाणी सांगतो कसं कसं काय काय झालं. संध्याकाळी आम्ही 12:00 पोहोचलो होतो. जवळपास 1:30 जवळपास या ठिकाणी नंबर केस पेपरसाठी लावण्यासाठी सुरुवात झाली. त्या ठिकाणी आपल्याला 10 नंबर भेटला, कारण जास्त गर्दी नव्हती. आणि त्याच ठिकाणी आपल्याला 500 रुपये फीस पेड करावं लागते. जवळपास 2:00 पूर्ण केस पेपर वगैरे काढणं झालं. त्यानंतर यानंतर 2:00 आम्ही गाडीमध्ये झोपण्यासाठी आलो. पेशंटसाठी आणि पेशंटसोबत एक व्यक्तीला झोपण्यासाठी आतमध्ये व्यवस्था आहे, जे की आपण व्हिडिओमध्ये बघालच. त्यानंतर सकाळी 7:00 डॉक्टरची तपासणी चालू होते. 7:00 जवळपास, आत्ता 7:30 त्यांनी लेट आले थोडंसं. 7:30 एक 8-8:30 तपासणी झाली, आणि त्यामध्ये यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर डॉक्टरकडे बी पी वगैरे चेक केला जातो. बी पी शुगर आहे का हे पण विचारलं जातं. आणि त्यानंतर इंजेक्शन देण्यात आले, 3 इंजेक्शन देण्यात आले. त्यांना कमरेमध्ये, दोन्ही साईडच्या कमरेमध्ये 2 इंजेक्शन
आणि एक हातामध्ये असे 3 इंजेक्शन दिले आणि त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर 500 रुपये आणखी एकदा फीस घेण्यात आली आणि काही ब्लड चेकअपसाठी टेस्ट सांगितल्या गेल्या. त्यावेळेस नंतर समोरच्या साईडलाच ब्लड टेस्टची लॅब आहे, 5 ते 10 मिनिटांमध्ये रिपोर्ट लगेच मिळतो आणि त्या टेस्टसाठी पण 1 साधारण 800 रुपये त्या ठिकाणी ब्लड टेस्टसाठी लागले. ब्लड टेस्ट झाल्यानंतर लगेच आपण पेशंटला घेऊन न जाता डायरेक्ट दाखवण्यासाठी काउंटरला जिथं आपण चेक केलं होतं पेशंटला त्या ठिकाणी घेऊन जायचं फक्त टेस्ट आलेल्या रिपोर्ट्स आणि त्या रिपोर्ट्सला पाहून फक्त ते जास्त काही त्यांनी पाहिलेलं नाही रिपोर्ट्स डॉक्टरनी, फक्त सांगितलं गेलं की काय जास्त आहे काय कमी आहे आणि त्यानंतर तयारच औषधांची गोळ्यांची लिस्ट होती ती लिस्ट जोडून 10 दिवसात नेक्स्ट चक्करसाठी येण्यासाठी सांगितलं आणि त्यानंतर लगेच आपण मेडिसिन समोर तिथं मेडिसिन मेडिकल आहे त्या मेडिकलमधून गोळ्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि जवळपास 2280 म्हणजे 2300 रुपयाच्या गोळ्या झालेल्या आहेत. टोटल आपला खर्च जर बघितला तर 4000च्या जवळपास या ठिकाणी आलेला आहे. आपल्यालाही तो कमी जास्त होऊ शकतो. हा व्हिडिओ आपण फक्त आपल्याला माहितीस्तव बनवलेला आहे, जो अनुभव मी माझ्यासोबत झालेला आहे तो फक्त आपल्यालाही नक्कीच कोणाला तरी फायदेशीर राहू शकतो. बरेच पेशंट या ठिकाणी येतात आणि त्यांना बरेच लांबून लांबून येतात, खूप खूप मुंबई पुणे नागपूर बऱ्याच ठिकाणाहून सर्व ठिकाणांचे पेशंट या ठिकाणी येतात. आपणही यायचं असेल तर मी तुम्हाला इथला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देतो, आपणही नक्कीच या ठिकाणी पॅरलाइज पेशंट असेल तर त्यांना इथं आणू शकता आणि जर कमी याच्यामध्ये असेल पेशंट की सुरुवात असेल त्याची तर रिकवरी खूप फास्ट होते असं सांगण्यात आलेलं आहे. बघूया आपण आता कसं कसं याचा रिझल्ट येतो. आपल्यालाही कोणी पेशंट असेल जवळचा तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करू शकता. आपण पाठीमागं पाहू शकता असं दवाखाना आहे. या ठिकाणी मी बाहेरचा पूर्ण व्ह्यू एक वेळेस दाखवतो. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, काही माहिती भेटली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि जर आपल्याला काही याच्या व्यतिरिक्त पण काही माहिती विचारायची असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आहे. छान असा इडली सांबार आहे. इकडे स्वरा बसली आहे. स्वरा पण नाश्ता करते. हॉस्पिटलच्या जवळच आहे नाश्ता करण्यासाठी, उडपी आहे. आपणही नाश्ता इकडे करू शकतो. या ठिकाणी मागच्या मागे पाहू शकता हॉस्पिटल आहे, फार मोठं हॉस्पिटल आहे. जवळपास 3 मजली हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी मोठी पार्किंगची व्यवस्था पण आहे आणि हायवेच्या जवळपास लागूनच आहे. आपण जर येणार असाल तर तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात. हा हायवे आहे इथं. महाराष्ट्रातून जर आपण येणार असाल तर या साईडनंच सातारा सांगली कोल्हापूर मार्गे या ठिकाणी येऊ शकता. इथून नरसोबाची पण वाडी जवळ आहे. हा इकडं माहीत नाही मला कुठे जातो रस्ता, पण हायवेच्या हायवेला लागूनच या ठिकाणी हॉस्पिटल आहे. पाहू शकता आपण या इथे. बोल. आपल्याला इथे शोधायला अवघड नाही आहे, हायवेला लागून असल्यामुळे आपण सांगली रोडवरून इकडे आलो की आपल्याला लगेच सापडेल. एकदम जवळच आहे, तरी आपल्याला मी लोकेशन या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते नक्कीच चेक करा.